व्हिटॅमिन सीचा खजिना म्हणजे आवळा, आणि हे आवळे अगदी आपल्याला वर्षभर काही मिळत नाही. ज्या सीझनला आवळे मिळतात त्यावेळी जर आपण वर्षभर टिकणारी आवळ्याची रेसिपी तयार करून ठेवली तर आपल्याला वर्षभर आवळा हा मिळतो, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी सुद्धा परिपूर्ण प्रमाणामध्ये मिळतं. आज आपण या आवळ्यापासूनच एक पारंपरिक रेसिपी तयार करणार आहोत. त्याकरता इथे मी हे असं कोळसा तापवून घेतलेला आहे आणि त्यावर हे असं हिंग घातलेलं आहे. अशी ही आपल्याला आवळ्याची वर्षभर जेव्हा रेसिपी तयार करायची असते त्याकरता बरणी अशी तयार करून ठेवायची. ही अशी हिंगाची धुरी देऊन मी बरणी तयार केली. यावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की आज आपण कोणती रेसिपी तयार करतोय. चला तर मग, ओळखलं असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्याला एक स्टीलची कढई घ्यायची आहे. शक्यतोवर स्टीलची कढईच घ्या आणि त्यामध्ये कप मेजरमेंटचं जे अर्धा कप असतं त्याने हा अर्धा कप इतकं मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला हे सगळे आवळे असे घालून घ्यायचे आहेत. तेलामध्ये आवळे का बरं आपण परतून घेतोय, तर जेव्हा आपण एखादा वर्षभर टिकणारा पदार्थ जेव्हा तयार करतो त्यावेळेस त्यामध्ये पाण्याचा जरा सुद्धा अंश शिल्लक राहायला नको, याकरता आपण तेलामध्ये हे आवळे चांगले असे परतून घेणार आहोत. बरेच जण काय करतात, पाण्यामध्ये वाफवून घेतात किंवा मग असे आपण जसे मोदक वाफवतो तसे वाफवून घेतात, पण तसं केल्यामुळे काय होतं, बराचसा पाण्याचा अंश या आवळ्यांमध्ये शिल्लक राहतो. आज आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करतोय. आता हे असे तेलामध्ये साधारण मिनिटभर परतून घेतले, त्यानंतर लगेच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आतल्या आत वाफेवर ते चांगले असे शिजले जातात. आता मिनिटभरानंतर पुन्हा झाकण काढायचं आणि यामध्ये साधारण पाव चमचा इतकं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे आवळे पटकन मऊसूत होतात. पुन्हा हे आपल्याला चांगले असे उलट पालट करून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये आवळे वाफवल्यामुळे वर्षभर आवळ्याचं लोणचं टिकत नाही, त्याचबरोबर त्याचे न्यूट्रिएंट सुद्धा निघून जातात. आता हे पुन्हा आपल्याला असंच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, तोवर आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया. बघा, आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये ही एक चमचा इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे. ही लोणच्यासाठी वापरली जाते आणि ही तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानामध्ये कुठेही मिळेल. त्याचबरोबर एक चमचा बडीशेप घेतली, एक चमचा जिरे आणि एक टेबलस्पून धने घेतलेले आहेत. 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आणि हे सगळे साहित्य आपल्याला चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. साधारण असं भरडसर घ्यायचं, अगदी बारीक नाही केलं तरीही चालेल. साधारण एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हे आवळे बघा असे हलकेसे डाग आलेले आहेत, त्याचबरोबर आवळ्यांचा रंग सुद्धा बदललेला आहे. असे इतपत आपल्याला आवळे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. गॅस अजूनही चालूच आहे. आता आपल्याला हे सगळे आवळे तेलामधून व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचे आहेत. एखाद्या प्लेटमध्ये असे काढून ठेवायचे, तेल मात्र सगळं व्यवस्थित निथळून काढायचं. आता गॅस मी थोडासा मोठा केला आणि मोठ्या आचेवरती ना आपल्याला हे तेल चांगलं धूर येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आवळे तळून घेतले, त्यामुळे जर आवळ्यांची काही आर्द्रता या तेलामध्ये शिल्लक राहिली असेल तर आपल्या लोणच्याला कुबट वास यायला नको, म्हणून तेल चांगलं कडकडीत असं धूर येईपर्यंत गरम करायचं. मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे तेल थोडस कोमट होण्याची वाट पाहायची, अगदी फार नाही पण फोडणी करपायला नको, इथपर्यंत ते गरम असायला हवं. आता आपण तोवर इथे हे आवळ्याचे ना थोडे थोडे अशा पाकळ्या मोकळ्या करून घेऊया. थोडं चमच्याने असं दाबून घेतलं ना की आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात. वर्षभरातील 3 ते 4 महिने आवळ्याचा हा सीझन असतो, पण वर्षभर जर आपल्याला आवळा खायचा असेल तर मात्र आपण आवळ्याची सरबत, मुरावळा वगैरे असे पदार्थ करतो, पण त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात साखर किंवा गोड वापरलेलं असतं, पण जे डायबिटीस लोकांसाठी किंवा ज्यांना गोड खाणं टाळतात त्यांच्यासाठी उपयुक्त नसतं. याच करता आपण हे चटपटीत चवीचं आवळ्याचं लोणचं तयार करणार आहोत, जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. मी सगळ्याच आवळ्यांच्या या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची तयारी करतोय. हे आपण असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण आता जे तेल थोडस गरमच आहे, अगदी फोडणी करपणार नाही इतकं गरम आहे. आता यामध्ये हा जो मसाला तयार करून घेतला तो घातला. बघा, मसाला छान असा चुरचुरला आहे पण अजिबात तो करपला नाही, इतकं तेल आपलं गरम असायला हवं. त्यानंतर आता यामध्ये ही मोहरीची डाळ घालायची. साधारण 50 ग्रॅम इतकी ही मोहरीची डाळ आहे. एक चमचा हिंग घातलेला आहे,
त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि 1.5 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल. 1 टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस बघा एकदा चांगले असे तळापासून हलवून घ्यायचे आहेत. हे असं केलं म्हणजे आता मोहरीची डाळ मसाले सगळे आपले मस्त या तेलामध्ये असे परतून निघाले म्हणजे लोणचं आपलं अगदी व्यवस्थित वर्षभर टिकतं. जर तुम्हाला थोडस आंबट गोड तिखट असं लोणचं हवं असेल ना तर असं गरम तेलामध्ये साधारण अर्धी वाटी इतकं तुम्ही बारीक चिरलेला गूळ जरी घातलात तरीही चालेल. पण मी आता इथे फक्त तिखटच लोणचं बनवते त्यामुळे मी गोड इथे घातलेलं नाहीये. आता हे सगळं असं कोमट झालेलं आहे बघा अगदी मी हात लावते इतपत हे थंड आहे. यामध्ये हे जे आपण आवळ्याच्या या पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि एकदा चांगलं याला सगळा मसाला असा लागला पाहिजे. आपण जेव्हा तेलामध्ये परतून घेतले त्यावेळेस सुद्धा या आवळ्यांना मीठ घातलं होतं त्यामुळे आजपर्यंत व्यवस्थित याच्या मीठ मुरलं गेलेलं आहे. आता याला एक छान चटपटी चव यावी याकरता इथे मी साधारण 1 लिंबाचा रस यामध्ये पिळणार आहे म्हणजे छान असं आपल्याला चटपटी चव येते. त्याचबरोबर लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. जर तुम्हाला हे लोणचं छान असं चटपटी चवीचं करायचं असेल ना तर जेव्हा आपण मसाले घातले त्यावेळेस यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे गूळ घालू शकता आणि जर साखर घालायची असेल तर मात्र या स्टेजला सगळ्यात शेवटी घालायची. गरम तेलामध्ये साखर घालायची नाही पण गूळ घालायचं असेल तर अगोदर घालायचा. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील ना इतकं छान हे चटपटीत असं लोणचं तयार होतं पण ते गूळ घातलं तर. पण मी इथे गूळ न घालताच आज लोणचं तयार केलं आहे. आता हे आपण झाकून थोडा वेळ असंच बाजूला ठेवणार आहोत म्हणजे लोणचं चांगलं मुरेल. तोपर्यंत ज्या बरणीमध्ये आपण हे लोणचं ठेवणार आहोत ती बरणी आपण तयार करून घेऊया. त्याच करता इथे मी स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हामध्ये वाळवून ही बरणी घेतलेली आहे. त्यावरती काय करायचं तर एक छोटी प्लेट घेतली आणि एक कोळसा मी चांगला असा निखरा होईपर्यंत गरम करून घेतलेला आहे. यावर थोडस असं चिमूटभर हिंग घालायचं आणि लगेच ही बरणी यावर उपडी घालायची. सगळा हा हिंगाचा धूर या बरणीमध्ये मुरला पाहिजे. असं केल्याने बरणी निर्जंतुक होते आणि कुठल्याही लोणच्याला तुम्ही ही पद्धत वापरली ना तरीही चालेल. त्यामुळे अजिबात लोणचं खराब होत नाही. बघा छान असा हिंगाचा वास आणि धूर या बरणीमध्ये मुरला आहे. अशी ही बरणी कायम तुम्ही तयार करून ठेवायची. लगेच याला असं झाकण लावायचं आणि आपली ही निर्जंतुक केलेली बरणी अशी यामध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे. साधारण बघा 15-20 मिनिटांमध्ये या लोणच्याला छान असं वर तेल सुटलेलं आहे. जस जसा वेळ जातो ना तस जसं या लोणच्याच्या फोडी खाली बसतात आणि तेल ना छान वर तरंगून येतं. व्हिटॅमिन सी चा खजिना म्हणजे आवळा आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये एक तरी आवळ्याची फूड असावी ज्यामुळे त्वचेची कांती सुधारते आपले केस गळणं थांबतं. त्यामुळे केस गळण्यावर रामबाण उपाय असेल तर तो म्हणजे आवळा खाणं. तर आवळा आपण तसं सुद्धा खाऊ शकत नाही याच करता आपल्याला या पद्धतीने आवळा असा खाल्ला जाऊ शकतो. म्हणून मी हे आवळ्याचं लोणचं तयार केले. बघा हे लोणचं मी चांगलं असं अगदी घट्ट असं पळीने दाबून दाबून घेतलेलं आहे की ज्यामुळे सगळं तेल असं वर तरंगून आलं आणि कुठेही बरणीमध्ये हवेची पोकळी शिल्लक राहिली नाही. अशा पद्धतीने जर लोणचं भरलं तर अजिबात लोणचं खराब होत नाही आणि सगळं तेल वर तरंगून येतं. तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये आवळ्याचं लोणचं नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.